राज्यात गेले काही दिवसात 60,000 आसपास रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे कोरोना आटोक्यात आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे. आपल्यासोबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, त्याचबरोबर राज्याचं टास्क फोर्स आहे त्याचे सदस्य डॉक्टर तात्याराव लाने आहेत. लाने सर, आपण म्हणू शकतो असं की आता राज्यात कोरोना आटोक्यात आला आहे, कारण गेले काही दिवस आपण बघितलं तर रुग्णसंख्या ही 60,000 आसपासच आपल्याला राज्यात आढळून येते. नाही, आपण आता पाहतो आहे की जसा लॉकडाऊन जारी करण्यात आला तर त्यानंतर आपण पाहतो आहे की जी संख्या आहे ती स्टेबल आहे. आपण असं म्हणूया की ती स्टेबल आहे, प्लॅट्यूकर जात आहे, आणि त्यामुळे काल आपण पाहिलं तर 56,000 आपल्याकडे संख्या आली होती, ती मागच्या आठवड्यामध्ये 60,000 वर राहत होती. 56,000 ही संख्या आपल्याला पुढच्या काही 7-8 दिवस पाहावी लागेल, आणि ती तशी स्टेबल राहिली किंवा खाली येत गेली तर आपलं निश्चित म्हणता येईल की तो प्लॅट्यू जो आहे तो खाली येत आहे. आज एवढं निश्चित म्हणता येईल की ती संख्या स्थिर आहे, ती संख्या फार कमी होत नाही किंवा फार जास्त होत नाही, आणि ती गोष्ट चांगली आहे की ती संख्या स्थिर झालेली आहे. तर यामध्ये मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला आणि जो लॉकडाऊन लावला त्याचा हा एक चांगला परिणाम दिसत आहे. साधारणतः किती दिवस अजून लागेल तुम्हाला हे आकडे ऑब्झर्व करायला ज्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की आता कोरोना राज्यात कमी व्हायला लागला आहे? नाही, आपण असं पाहिलं तर हा जो करोना पाहिला आपण तर 16 फेब्रुवारीच्या दरम्यान हा अमरावतीमध्ये आला, 25 तारखेपर्यंत त्याची हळूहळू संख्या वाढत गेली, आणि म्हणून आपण पाहतो की कधीही हा जेव्हा येतो तर 90 दिवसानंतर हा कमी होत असतो, आणि म्हणून 15 मे ते 25 मेच्या दरम्यान तर हा कमी होताना दिसेल, आणि त्याच्यानंतर हा स्टेबल होईल असं वाटतं. कारण आतापर्यंत त्याचं जे वागणूक आहे ते अशाच पद्धतीचे आहे इथे किंवा परदेशामध्ये, आणि म्हणून मला असं वाटतं की मेच्या दुसऱ्या आठवड्यानंतर याची संख्या कमी व्हायला लागेल. आता थोडे दिवस हे कमी जास्त आकडे राहून ते स्थिरता येईल. दुसरा एक चिंतेचा बाब म्हणजे नागपूरमध्ये 5 स्ट्रेन आढळले आहेत कोरोनाचे. आपण आतापर्यंत 2 स्ट्रेनची चर्चा करत होतो, मात्र 5 वेगवेगळ्या प्रकारचे कोरोनाचे विषाणू नागपूरमध्ये आढळले आहेत, ही किती चिंतेची बाब आहे? नाही, कसं आहे की आपण दोन गोष्टी पाहत असतो यामध्ये. पाहत असताना की हा जो विषाणू आहे हा विषाणू 2 प्रकारे पाहायला गेला पाहिजे. एक की ह्याची संसर्गजन्यता किती आहे, म्हणजे हा नवीन समजा म्युटंट मिळाला तर आतापर्यंत भारतात असे 1,000 म्युटंट आपल्याला मिळाले आहेत, 5 नाही 1,000. तर त्याच्यापैकी आता जो हा डबल म्युटंट आहे ज्याला आपण असं म्हणतो की इंडियन लिनेज, तो 6.1.614 जो आहे, तर हा जो आहे तर याची संसर्गता जास्त आहे. दोन गोष्टी आपण याच्यात पाहिल्या पाहिजे की संसर्ग जास्त देणारा आहे का तो, एक. त्याच्यानंतर तो शरीरावर गेल्यानंतर त्याची सिव्हिरिटी किती आहे, म्हणजे तो किती लोकांच्या मृत्यूला कारणीभूत पडतो, या दोनच गोष्टी याच्यात पाहिल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे म्युटेशन आहेत हे प्रत्येक 3 महिन्याने ते मिळत असतात, त्याच्यामुळं फार त्याची काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे ते जे म्युटेशन मिळाले त्याचा पूर्ण आपण जिनोमिक जे सिक्वेन्सिंग म्हणतो मॅपिंग ते आपण करत आहोत, आणि ती केल्यानंतर आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणचे पूर्ण एक 25-25 असे एक 100 सॅम्पल तिथले आपण घेऊ, आणि त्याच्यात नेमका काय फरक पडतो आहे ते आपण पाहत आहोत. ही जिनोमिक सिक्वेन्सिंग झाल्यानंतर आपले ते लक्षात येईल, पण अशा प्रकारचे जे म्युटेशन आहे त्याच्यात आपला दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं असतं. प्रामुख्याने दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं तर आपण तरुण बाधित होताना दिसत आहेत, तिसरी लाट येणार तशी चर्चा आहे, राज्य सरकारने तशी तयारीसुद्धा सुरू केलेली आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलं बाधित होतील अशी काही शक्यता आहे का? नाही, कसं आहे बघा की आपण आता पाहिलं की पहिली लाट जी होती ती जेव्हा आली ती 50 वर्षाच्या लोकांना बाधित केलं तिने, त्याच्यानंतर आपण पाहिलं की आता ही लाट आली ती 20 वर्षापर्यंतच्या लोकांना बाधित केलं, आणि आता आपण पुढे पाहतोय की 20 वर्षानंतरचे जे सगळे 18 वर्षानंतरचे जे सगळे युवक आणि नागरिक आहेत त्या सर्वांना आता लस मिळणार आहे, तर मग आता ह्यांना संरक्षण मिळणार आहे. तर आता जे संरक्षण नसलेले जे कोणी आहेत ते आहेत लहान मुलं 18 खालचे, त्यामुळं 10 ते 18 किंवा 12 ते 18 या वयोमानाच्या दरम्यानच्या मुलांना अशा प्रकारचा संसर्ग वाढू शकतो ह्या हा कयास आहे, म्हणजे होईलच असं सांगता येत नाही. पण आतापर्यंत जर अभ्यास केला तर यांना जर प्रोटेक्शन मिळालं तर हा खाली येऊ शकतो. सर, मृत्यूदर एक काही जिल्ह्यांमध्ये चिंतेची बाब आहे, म्हणजे 10 जिल्हे महाराष्ट्रात असे जिथे 2% जास्त मृत्यूदर आहे, तर तो मृत्यूदर कमी करण्यासाठी या 10 जिल्ह्यांवर काय आपण लक्ष केंद्रित करतोय? हो, आपण काय झालं की ज्या 10 जिल्ह्यात त्याचा मृत्यूदर थोडासा जास्त वाटतो तर या जिल्ह्याचा अभ्यास केल्यास असं लक्षात येतं की इथं जे मृत्यू होत आहेत त्याच्यात आपण म्हणूया की मृत्यू झाल्यानंतर ब्रॉड डेडची संख्या तिथे जास्त आहे, त्याचबरोबर उशिरा आल्यामुळे 24 तासात मृत्यूचं प्रमाण जास्त आहे, आणि या दोन गोष्टी कमी करणं गरजेचं आहे. म्हणून पहिलं आहे की तिथे लोकांना लोकशिक्षण दिलं पाहिजे की तुम्ही लवकर या, ते देणं चालू आहे,
आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे प्रायमरी हेल्थ सेंटरपासून सगळीकडे जे काम करतात तर त्या आशा वर्कर्स असेल किंवा हेल्थ वर्कर्स असेल सगळे वर्कर्स असतील तर त्यांनाही असं हे करण्यात आलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर पेशंट पाठवा आणि तो पेशंट लवकर आला तर त्यावर उपाय करणं शक्य होईल. आणि या भागामध्ये जे आहे तर हाचा मृत्यूदर कमी करण्यासाठीचे सगळे प्रयत्न केले जात आहेत. धन्यवाद. हे होते डॉक्टर तात्याराव लाडे. प्रामुख्याने जगभरात जो ट्रेंड आहे लाट आली ती साधारणतः 90 दिवस राहते. महाराष्ट्रात फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट आली होती आणि ही लाट आता 15 मे नंतर ओसरायला लागेल असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. डॉक्टर लहानेंनी सुद्धा तसा अंदाज व्यक्त केलेला आहे. टास्क फोर्स जी प्रमुख आहे राज्याची जी कोरोनाच्या सगळ्या बाबीवर अभ्यास करते त्या टास्क फोर्सचे ते प्रमुख सदस्य आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बेकरसह दीपक भातुसे, Zee24 मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे Zee24.